हा विद्यार्थ्यांनो, नुकत्याच आलेल्या लेटेस्ट न्यूज मध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जी यांनी जी माहिती दिली ती नीट ऐका। आणि हे जे लेटेस्ट न्यूज असतात ह्या सर्वप्रथम आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करायचे। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर युवा नेते आदित्य ठाकरे जी यांनी मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमामध्ये जे काही माहिती दिली ती याप्रमाणे आहे। आपल्या महाराष्ट्रातील शाळा चालू ठेवाव्यात का बंद कराव्यात याविषयी ते बोलले। तर त्यावर त्यांचं म्हणणं असं आलं की ओमायक्रॉनचे पेशंट आणि कोविडचे पेशंट हे महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत। काही भागात जे लोक हे दक्षता घेत आहेत, उदाहरणार्थ मास्क लावणे, हात धुणे वगैरे, गर्दी टाळणे, त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी आहे। पण जर का समजा कोविडचे पेशंट वाढले तर त्यावेळेसची परिस्थिती पाहून जो काय आहे तो निर्णय घेतला जाईल, शाळा महाविद्यालय चालू ठेवायच्या का बंद करायच्या यावर त्यावेळेसच्या परिस्थितीशी ते निगडीत राहील। मुंबईमध्ये सध्या नाताळनिमित्त ज्या सुट्ट्या चालू आहेत त्या तर आहेतच, पण सुट्ट्या संपल्यानंतर मुंबईची परिस्थिती जशी काही राहील त्या पद्धतीवर तिच्या शाळा चालू ठेवायच्या, महाविद्यालय शाळा का बंद करायच्या ही त्यावेळेला निर्णय घेतला जाईल। पण पेशंट हे वाढत आहेत ही त्यांनी चिंता व्यक्त केली। त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रती एक खेद देखील असा व्यक्त केला की जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे दोन वर्षामध्ये, की दोन वर्षापासून विद्यार्थ्यांनी शाळा बघितली नाही, याबाबत त्यांना देखील थोडंफार दुःख आहे। पण सर्वात महत्त्वाचं असते ते आपला प्राण, प्राणापेक्षा महत्त्व कशालाच नाही आहे। जीव वाचला तर शाळा वाचेल, त्यामुळे नाईलाजास्तव सरकारला देखील हे सर्व करणं भाग असते। त्यांनी याबाबतीत खेद व्यक्त केला की दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेचं दर्शन नाही आहे, त्यामुळे त्याबाबतीत देखील ते जागृत आहे। आणि या न्यूजसह आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण संपवत आहोत। ओके।